सॉरी सॉरी तुम्हाला बॅग दिली आणि निघून गेले ना, आई एम सो सॉरी. मॅडम घरी सगळे कसे? मॅडम ऑल ओके? घरी सगळे ठीक आहेत ना? मॅडम काय झालं नेमकं? काही मदत हवी आहे का? ऐका ना मॅडम, समोरची व्यक्ती अशी रडायला लागली की मला काय करावं ते कळत नाही हो. तुम्ही प्लीज असं शब्दात बोला ना. मॅडम ज्या व्यक्तीसाठी तुम्ही अशा रडताय ती व्यक्ती तुमच्यासाठी फार खास आहे का? माझं खूप प्रेम आहे त्या व्यक्तीवर, खरं प्रेम. मॅडम प्रॉब्लेम काय ते सांगून तर पहा. हा इंद्रा तुमच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार आहे मॅडम. काहीही करू नका, फक्त प्रार्थना करा की माझ्या दीदीचं पुढचं आयुष्य आनंदी होईल. दीदीचं आयुष्य? एक मिनिट, म्हणजे तुम्ही तुमच्या दीदीबद्दल बोलत होता? मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही एक काम करा, वर आकाशाकडे बघा. कशाला? तारा वगैरे कुठे तुटतोय? मॅडम इंद्रा तारा तुटण्याची वाट नाही बघ. बघा आकाशाकडे बघा. तुम्ही काय मागितलं? तुम्हाला. हा काय नाही, निघूया. थँक्यू. मॅडम या बसा, मी सोडतो. इट्स ओके. मॅडम मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मॅडम मला तुम्ही मॅडम दीपिका मॅडम
मला तुम्ही खूप आवडता. गर गर गसाने सारे पद पा, गर गर गसाने सारे पद पा, मदन ससने परे रे मपगा, मदन ससने परे. कुणाला जाऊन सांगणार आहेस हे सगळं? सांग ना, कुणाला सांगणार आहेस? आई मला उशीर होतोय. इंद्रा, इंद्रा आधी मला उत्तर दे. उशीर होतोय. तुला काय वाटलं? मला कळणार नाही. आई आहे मी तुझी. तुझे डोळे ओरडून ओरडून सांगतायत तुला दीपिका खूप आवडतीये. बरं वाटतंय ना? हो बाबा. बाबा तुम्ही नाश्ता केला? बाबा काही झालं तरी तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष नका करू. हा दीपू हा गुंता कसा सोडव मला काही कळत नाही. खरंच तिच्या भविष्याच्या चिंतेपायी असं बोलताय? खतत्वांपोटी स्नेहलता ताईंच्या समोर जे जे काही बोललात ते आता मागे घेण्याची चिंता आहे? भाई अगं असं काय बोलतेस तू? हे बघ, शलाका काही बोलणार नाही, पण तिच्या मनातलं ओळखतो मी. स्नेहलता ताईंचा स्वभाव असा. आलेच. हॅलो दीपू, मला शलाकाशी बोलायचं. दीदी, जीजू, हॅलो. कशी आहे शलाका? हे बघत, बाबांना फोन दे ना प्लीज.
नयन का। हेलो बाबा, आई एम सॉरी बाबा, पण मला नाही कळते मी मम्माला कसं समजू। बाबा ती नाही समजून घेणार कारण ती रागीट आहे, तुम्हालाही माहिती आहे। आणि तुम्ही नाही समजून घेणार कारण तुमचे प्रिन्सिपल्स, तुमचे व्हॅल्यू तुम्ही पाळताय बाबा। पण ह्या भांडणात नुकसान आमच्या दोघांच्या आयुष्याचं होत आहे ना बाबा। जेव्हा लहानांचा उपाय नाही चालत, मोठेच सांभाळून घेतात ना बाबा। बाबा मला काही उपाय सुचत नाहीये बाबा। बाबा आता हे लग्न जुळवून देणं फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे बाबा। बाबा काही करा पण हे लग्न जुळवा, फक्त तुमच्या हातात आहे बाबा आता। प्लीज बाबा, बाबा माझ्या शलाकावर खूप प्रेम आहे बाबा। बाबा मी तिच्याशिवाय नाही जगू शकत। कशाला उठून आला बाबा? मी सर्वस्वाने यांना पती म्हणून स्वीकारलंय, आता त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार नाही करू शकत मी। बाबा मालती, स्नेहला तर ताईनं कळव, आपण त्यांना भेटायला येतो। मॅडम खूप दिवस झालं सांगायचंय पण सांगवतही नाही आणि राहवतही नाही। आपल्याला तुम्ही खूप आवडता। मला तुम्ही खूप आवडता मॅडम। काय काय म्हणालास, कोण आवडत? आवडत कोण आवडत? चल कुछ तो गडबड आहे इंद्रा, कुछ तो गड़बड़ है। मैडम गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग मैडम, मला तुम्हें खूब इंद्राजी काय हवे का तुम्हाला? काय नको। मला तुम्ही खूप आवडता। हे पा मॅडम, तुमचे डोळे मला मॅडम बर झालं तुम्ही भेटला। अहो एक इम्पॉर्टंट रिकव्हरी आहे। घारवडकर नावाचा एक गुंड आहे, तो आपले पैसे घेऊन फरार झाला होता। तर आत्ताच खबर मिळाली
की एका गॅरेजमध्ये स्वतःच्या गॅरेजमध्ये तो आहे. तुम्ही फर्स्ट कन जा, रबकन रिकव्हरी करून परत या. हा रक्कम मोठी 10 लाख रुपये. इंद्राजी, इंद्राजी कानात शिरतो सोनटक्के? शक्य नाहीये. चांगली लिंक लागली, डिस्टर्ब करतोय. चल चालतो. मॅनेजर कोण आहे? खूप दिवस झाले की खूप दिवस झाले खूप दिवस झाले मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्हाला मला मी आवडतो. नाही नाही, खूप दिवस झाले मला तुम्हाला हे सांगायचंय की मला सांगत नाहीये की तुम्हाला मी आवडतो. थांबा. हे बघा, खूप दिवसांपासून आपण एकमेकांना ओळखतो, पण हे सांगत नाहीये की मला राहत नाहीये तुम्हाला सांगण्यापासून की खूप दिवस झाले मला तुम्ही आवडता. मला तुम्ही हे बघा, मला खूप दिवस झाले हे सांगायचंय की तुम्हाला मी आवडतो. हे नाही नाही, तुम्ही मला खूप दिवस झाले मला तुम्हाला सांगायचंय की मला तुम्ही खूप आवडता. खूप दिवसांपासून मला तुम्हाला सांगायचंय की मला तुम्हाला सांगायचंय की खूप दिवस झाले मला तुम्हाला सांगायचंय की मला तुम्ही काय झालं? काय नाही. म्हटलं ना तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला अजिबात ऍक्टिंग जमतंय. आणि मी ऐकली तुमची प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कोणाला जाऊन सांगणार आहे ते? सांगायचं कोणाला तरी. ऑल द बेस्ट. थँक्यू. खूप दिवस झाले मला तुम्हाला हे सांगायचंय कि मला तुम्ही खूप आवडता. मला तुम्ही खूप आवडता कन्फर्म सांगणार.